नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD म्हणजेच या ठिकाणी जलसंपदा विभागाची 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी जी परीक्षा संपलेली होती त्याची या ठिकाणी रिस्पॉन्स शीट म्हणजे या ठिकाणी तुमची आन्सर की आलेली आहे. कशाप्रकारे डाउनलोड करायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. ज्या मित्रांची या ठिकाणी आन्सर की डाउनलोड होत नाही किंवा त्यांना करता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुमचा या ठिकाणी जो ID आणि पासवर्ड पाठवून तुम्ही आन्सर की डाउनलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो असेल हा माझा आहे. जे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा असेल तो टाकायचा आहे आणि सिम्पल या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा आहे जशाच्या तसा या ठिकाणी खाली तुम्ही फिल करायचा आहे. तो फिल केल्याच्या नंतर बघू शकता खाली जो ऑप्शन आहे लॉग इन करा, लॉग इन कराच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. बघू शकता लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मी पुन्हा या ठिकाणी टाकायला आलेले आहे. मी पुन्हा एकदा टाकत आहे. बघू शकता स्मॉल या ठिकाणी स्मॉल M आहे, त्याच्यानंतर H आहे, एट आहे, नंतर R आहे. बघू शकता R 5 V, या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज पाहिजे आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा कॅप्चा टाकत आहे. बघू शकता 8 R 5 V A बघू शकता टाकलेलं आहे. सिम्पली लॉग इनच्या ऑप्शनवरती मी क्लिक केलेले आहे. अशा प्रकारचा तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे. तर बघू शकता असा या ठिकाणी इंटरफेस ओपन होईल. हा क्लोजचा ऑप्शन आहे खाली, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी 3 डॉट्सचा हा बघू शकता 3 डॉट्सचा हा लाईन येईल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. बघू शकता त्या लाईनवरती क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय पोस्ट सिलेक्शन हा जो ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. बघू शकता त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. आणि बघू शकता हे जे डोळ्याचा आयकॉन आहे हा डोळ्याचा जो या ठिकाणी चिन्ह आहे त्याच्यावरती मी क्लिक करत आहे. बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. सिम्पली हा या ठिकाणी असा क्लोजचा होईल, याच्यावरती क्लोजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता क्लोजवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुमचा या ठिकाणी कॅन्डिडेटचा फोटो आणि ही सर्व माहिती येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता प्रिंट काढण्यासाठी बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी जो ॲप्लिकेशन फॉर्म येऊन जाईल. नंतर तुम्हाला या 3 लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता 3 लाईनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट, बघू शकता कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीटचा ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता हे अशा 2 प्रकारे 2 लाईन येतील. त्याच्यामध्ये निळ्या रंगामध्ये क्लिक हेअरचा जो ऑप्शन आहे बघू शकता या ठिकाणी क्लिक हेअरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता डायरेक्टली तुमची आन्सर की अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बघायला येऊन जाईल. तुमचा फोटो या ठिकाणी तुमचे या ठिकाणी प्रश्न येऊन जातील. ही डाउनलोड करण्यासाठी सिम्पल या ठिकाणी कोपऱ्यामध्ये बघू शकता प्रिंटचा ऑप्शन आहे आणि प्रिंट तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये.